अच्छा हा जाताना नंतर दे आपले प्रमुख वक्ते राजरत्न जे आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू आहेत आपल्यामध्ये उपस्थित राहिले. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करायचे. राजरत्नजी आंबेडकर साहेब विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो नमन करतो. आज भीम महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश पवारजी या कार्यक्रमाचे आयोजक सर्वच सदस्यगण हिरामन गायकवाडजी गोपीनाथ सोनावणेजी मॅक्स महाराष्ट्राचे रिपोर्टर आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष दम्मशील सावंतजी या कार्यक्रमाचे सर्वच आयोजक सदस्य आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज भीम महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला भारतीय संविधान हा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा विषय या विषयावर बोलण्यापूर्वी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कोटेशन एक ब्रीद वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते सांगून मी माझ्या विषयाला सुरुवात करीन. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा जो मूळ लढा आहे कारण आता सध्या इलेक्शन्स वातावरण सुरू आहे देशामध्ये इलेक्शन्स आहेत बीजेपी काँग्रेस आणि अशा पद्धतीने आघाडी युती या सगळ्या सुरू आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची मूळ लढाई काय आहे काय या देशाची मूळ लढाई काँग्रेस वर्सेस बीजेपी आहे की काँग्रेस बीजेपी वर्सेस राष्ट्रवादी आहे या देशाची मूळ लढाई काय आहे या देशाची मूळ लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली आणि आम्हाला जाता जाता सांगून गेलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काहीही नसून हा बौद्ध धम्म आणि ब्राह्मणी धर्म यातला संघर्ष होय. आणि म्हणून आज मी भारतीय संविधान या विषयावर बोलण्यापूर्वी बाबासाहेबांची ही ओळ तुमच्या लक्षात राहावी आणि जेणेकरून बाबासाहेबांनी या देशाचा खरा इतिहास आमच्या समोर कसा मांडला आहे ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन होते. या देशाचं संपूर्ण संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे पण हे निर्माण करणं एवढं सोपं होतं का सहज होतं का. या देशाचं ज्यावेळेस संविधान सभा घटित करण्यात आली 299 मेंबर्स म्हणजे लक्षात राहावं म्हणून 300 सदस्यांचं जसं आज आपली महाराष्ट्राची विधानसभा आहे ज्या पद्धतीने भारताची लोकसभा आहे त्याच पद्धतीने संविधान निर्माण करणारी सभा त्याला आपण संविधान सभा म्हणतो त्या संविधान सभेचे 299 सदस्य यांच्या जागांवर निवडणुका होणार होत्या की निवडणुका होऊन मग ते 299 लोक भारताचं संविधान तयार करण्यासाठी भारताच्या लोकांनी त्या संविधान सभेमध्ये ही लोक पाठवायची होती आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून या संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी करत होते. ही तयारी करत असताना पटेल गांधी बाबासाहेबांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो हम आपको बताने के लिए आए हैं कि संविधान सभा के दरवाजे ही नहीं खिड़कियां भी हमने आपके लिए बंद रखी है. विचार करा ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपण चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो त्या बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने सांगितलं होतं की आम्ही देशाच्या संविधानाचं संविधान बनवण्याची जी सभा आहे त्याची दरवाजेच नाही खिडक्या पण तुमच्यासाठी बंद ठेवलेल्या आहेत आम्ही तुम्हाला त्याच्यात येऊ देणार नाही. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांची व्यथा बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मी जर या संविधान सभेत गेलो नाही
तर आमच्या लोकांचे जे अधिकार आहेत, हक्क आहेत, ते मी यांच्यासाठी सेफगार्ड जे आहेत, सुरक्षा कवच आहे, ते तयार करू शकणार नाही. आणि म्हणून मला त्या संविधान सभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे. पण या देशातली ब्राह्मणी व्यवस्था बाबासाहेबांना त्या संविधान सभेत येऊ देऊ इच्छित नव्हती. शेवटी बाबासाहेबांची व्यथा पश्चिम बंगालमध्ये असलेल्या जोगेंद्रनाथ मंडळ यांनी ओळखली आणि बाबासाहेबांना पश्चिम बंगालला बोलवलं. कधी गेलात का बंगाल साईडला? मी त्या ठिकाणी जात असतो, सभा होत असतात आमच्या. आजही तिकडची जी लोक ज्यांनी बाबासाहेबांना निवडून पाठवलं, आजही ते बाबासाहेबांना तिथे मानतात. बाबासाहेब मुंबईहून पश्चिम बंगालला गेले, भारताच्या या टोकातून, भारताच्या या टोकावर बाबासाहेब गेले आणि तिथून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या खुर्चीवरनं बाबासाहेबांना तिथे निवडून आलेली खुर्ची बाबासाहेबांनी दिली आणि बाबासाहेबांना संविधान सभेला पाठवलं. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. या संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. 299 मेंबर पैकी बाबासाहेब एक सदस्य आहेत. आणि या संविधान सभेची कामकाज सुरू होत असताना पहिलाच दिवस वादाचा आहे, पहिलाच दिवस भांडणाचा आहे. नेहरूंनी काही मुद्दे त्या ठिकाणी ठेवले आणि काही ठिकाणी काही मुद्द्यांवर सहमती झाली आणि काही मुद्द्यांवर गदारोळ सुरू झाला. आणि हा गदारोळ इतका विकोपाला केला की भांडण सुरू झाली. आणि त्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आता तुम्ही बोला. बाबासाहेबांचं पहिलं वाक्य काय माहित आहे संविधान सभेचं? बाबासाहेब म्हणतात, एकतर आज माझा बोलायचा दिवसही नाही, कारण 299 पैकी एकाला जर त्याची मतं मांडायची असायची तर 10 मिनिटाचा वेळ मिळायचा, तेही 2 दिवसाने वेळ यायची, 2 दिवसाने नंबर यायचा. पण एवढा गदारोळ सुरू आहे. अशा गदारोळामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं कुणालाही ऐकायला जाऊ नये, बाबासाहेब काय म्हणतायत हे कुणालाही कळू नये, म्हणून अशा गोंधळात बाबासाहेबांनी उभं केलं. बाबासाहेब म्हणाले, एक तर आज माझा बोलायचा दिवस नाही, पण एवढा गोंधळात तुम्ही मला जरी उभं केलंय तरी मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांनी जे काही मुद्दे सुरू होते त्याच्यावर त्यांची मतं ठेवायला सुरू केली आणि जी 300 लोक आपसात भांडत होती ती थोड्या वेळानं चिडी चूप झाली की बाबासाहेब काहीतरी महत्वाचं बोलतायत. सगळा सभागृह शांत होऊन बाबासाहेबांना ऐकू लागला. आणि जसंही 10 मिनिटाचा वेळ मिळाला होता, अर्धा तास बाबासाहेबांचं भाषण चाललं आणि जसंही बाबासाहेब त्यांच्या खुर्चीवर आसनावर बसले, सगळ्या सभागृहाने टाळ्या वाजवून बाबासाहेबांचं स्वागत केलं. त्या टाळ्यांमध्ये एक संदेश होता की आम्हा 300 लोकांमध्ये एक व्यक्ती अशी उपस्थित आहे की संपूर्ण सभागृहाचं काम एकटी करू शकते, असं बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांनी प्रतिसाद दिला. बघता बघता बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले आणि संविधान निर्माण करण्याचं काम सुरू झालं. हे संविधान निर्माण होऊ नये म्हणून एक संघटना भारतातली अशी होती जिचं म्हणणं होतं की या देशाची निर्मिती ही धर्मावर झाली पाहिजे, ही धर्म आधारित असली पाहिजे. या देशातलं जे मुस्लिम लीगचं म्हणणं आहे की आम्हाला आमचा स्वतंत्र देश हवा आणि तो देश धर्मावर आधारित असला पाहिजे. जर मुसलमानांचा देश धर्मावर आधारित आहे तर हाही देश धर्मावर आधारित पाहिजे. अशा पद्धतीने एक संघटना भारतामध्ये या संविधान सभेचं कामकाज होऊ देत नव्हती. सगळ्या संविधान सभेच्या सदस्यांचं म्हणणं होतं, नाही, या देशाचं संविधान, या देशाची व्यवस्था ही धर्मनिष्ठित राहणार नाही, ती लोकशाही प्रणालीवर नाही, डेमोक्रेसीवर राहील, धर्मावर आधारित देश चालणार नाही, हा सगळ्यांचा स्टँड त्यावेळेस होता. आणि म्हणून ही संघटना या देशाचं संविधान निर्माण होऊ देत नव्हती. यांचे कार्यक्रम, यांच्या सभा उधळून लावणं, एकाही सदस्याला कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये पोहोचू न देणं आणि जे पोहोचलेले आहेत त्यांच्या सभा उधळून लावणं, अशा पद्धतीने ही संघटना या देशात काम करत होती. आणि म्हणून या संघटनेने संविधान निर्माण होऊ नये म्हणून जो गतिरोध तयार केला होता, अडचण तयार केली होती, यामुळे या संघटनेवर कायदेशीर बंदी या भारतामध्ये आणण्यात आली. कुणाला माहिती आहे का त्या संघटनेचं नाव काय? माहित आहे, त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
आरएसएस, ज्या आरएसएस म्हणून आज आपण ज्या संघटनेला ओळखतो, या संघटनेवर ऑफिशियल कायदेशीर बंदी का आणण्यात आली होती? तर ती या देशाचं संविधान तयार होऊ देत नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की हा देश धर्मावर चालला पाहिजे. म्हणून मी बाबासाहेबांची सुरुवातीला ओळ सांगितली, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. या ब्राह्मणीकरण व्यवस्थेचं म्हणणं होतं की हा देश धर्मनिष्ठित असला पाहिजे. आणि मग या संघटनेवर कायदेशीर बंदी आली. संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसापर्यंत हा सखोल संविधान तयार झाला. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान या देशाला अर्पण केला. आता बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं, बाबासाहेबांचं म्हणणं होतं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जाण्यासाठी एवढा स्ट्रगल केला, एवढा संघर्ष केला, तेच बाबासाहेब आंबेडकर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या देशाच नव्हे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान, भारताचं नव्हे जगातल्या सगळ्यात उत्तम संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला निर्माण करून दिलं. बराक ओबामाचं नाव तुम्ही ऐकलंय. बराक ओबामा आपल्या भाषणात म्हणतो या देशाचं संविधान रेफर केल्यानंतर की डॉक्टर आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही सूर्याचं नाव बदलून त्याला आंबेडकर असं केलं असतं. या देशाच्या संविधानाला रेफरन्स करून अनेक देशांनी त्यांचा संविधान निर्माण केला. साऊथ आफ्रिका, नेपाळ, अनेक देशांनी भारताचं संविधान रेफर केला. या आता आपण 2024 ला आलो. 2023 मध्ये भारत हा यजमान होता G20 या समिटचा. G20 म्हणजे देशातले 20 शक्तिशाली देश, त्या शक्तिशाली देशांची बैठक या 2023 साली भारत होस्ट करत होता. त्यांचं यजमानपद भारताकडे होतं. या यजमान या G20चा नारा होता वन अर्थ वन फॅमिली. ही जी अख्खी पृथ्वी आहे, ही अख्खी पृथ्वी आम्हाला एक परिवार म्हणून आम्हाला या देशात राहायचं आहे. नो डिस्क्रिमिनेशन ऑन कंट्री रेसिझम, नो डिस्क्रिमिनेशन ऑन कास्ट लँग्वेज जेंडर. आणि म्हणून एक परिवार म्हणून आपल्याला या पृथ्वीवर राहायचंय अशा पद्धतीचा G20चा नारा होता. आणि याच G20 मध्ये एक चर्चा रंगली की ठीक आहे वन अर्थ वन फॅमिली तर ठीक आहे, पण विचार करा, समजा जर संपूर्ण पृथ्वीवर सगळ्याच देशांवर एकच संविधान लागू करायचा असेल तर तो कोणत्या देशाचा असावा? आणि म्हणून या चर्चेच्या अंती असा निष्कर्ष निघाला की जर अशी वेळ आलीच की संपूर्ण पृथ्वीवर एकच संविधान लागू व्हावा तर तो भारताचा संविधान असेल जो संपूर्ण पृथ्वीवर लागू झाला पाहिजे. हे कोण म्हणतंय? G20 आलेली वेगवेगळ्या देशातली प्रतिनिधी, बराक ओबामा, जगातली लोक, जगातले देशातले प्राइम मिनिस्टर भारतातल्या संविधानाचा गौरव करतायत. आणि आम्हाला 400 पार कशासाठी जायचंय? आम्हाला 400 पार कशासाठी जायचंय? हेतू काय? काय रस्ते बनवायचे, काय चांगला कायदा बनवायचा आहे, काय शेतकऱ्यांसाठी चांगले कायदे बनवायचे, काय विद्यार्थ्यांसाठी कायदे बनवायचे? आमचा 400 पार जाण्यासाठीचा उद्देश काय? संविधान बदलायचं. जे अख्खं विश्व या देशाच्या संविधानाचा गौरव करतो त्याच देशातले मंत्री, मुख्यमंत्री, त्या देशातले MLAs आणि MPs या देशाचं संविधान हटवायला निघालेले. बरं, असं काय आहे? बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान निर्माण करत असताना असं काय लिहून गेलेत की ही संपूर्ण पिळावर या देशाचं संविधान हटवायला निघालेत? काय आहे असं? तुमच्या घरी जर संविधानाची प्रत असेल तर फक्त Article 13 काढून वाचा शांत डोक्याने. ती लँग्वेज थोडीशी लीगल लँग्वेज आहे म्हणून ती कळणार नाही. शांत डोक्याने वाचा. भारताचं संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वी या देशावर कोणतं राज्य होतं? या देशावर कायदा कोणता होता? मनुस्मृती. या देशाचं भलेही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट
लागू असेल, पण गल्ली गल्लीमध्ये, गावागावांमध्ये, शहरा शहरांमध्ये, राज्या राज्यांमध्ये मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे समाज हा चालत होता. 26 जानेवारी 1950 पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं वय किती माहित आहे? ही मनुस्मृती भारतावर किती वर्ष लागू होती माहिती आहे तुम्हाला? 1250 वर्ष. 1250 years ऑफ मनुस्मृती. मनुस्मृतीचं राज्य किती वर्ष? 1250 वर्ष. आपण त्या काळात जर एक व्यक्ती 100 वर्ष जगत असेल असं जरी गृहित धरलं तरी आमची किती पिढ्या त्या काळ्या कायद्यामध्ये जगल्या असतील? 12 ते 15 पिढ्या. तुम्हाला 4 पिढ्यांचं नाव विचारलं तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. पणजी पणजोबांच्या वर तुम्हाला खापर पणजी पणजोबांचं नाव माहिती नसेल. म्हणजे तुम्हाला 4 पिढ्या तुमच्या वरच आठवत नाही. आमचे 15 पिढ्या या कायद्यामध्ये गेलेल्या आहेत. 15 पिढ्या. आणि ज्यावेळेस पेशव्यांनी या कायद्यावर अंमलबजावणी सुरू केली त्यावेळेस या देशातले अनटचेबल्स यांना त्यांनी गळ्यामध्ये मडकं आणि पाटीला झाडू अशा पद्धतीचा कायदा आणला होता. हे किती काळ चाललं? 1250 वर्ष. भारतीय संविधान वय किती? आता या वर्षी 1950 लागू झाला. या 1-2 वर्षातच आपण 75th anniversary सेलिब्रेट करणार. भारतीय संविधान आता किती वर्षाचा आहे? 75 वर्षाचा. मनुस्मृती 1250 वर्षाची. आता 26 जानेवारी 1950 आपण आयएस झालो का? लागू झाल्या आपण आयपीएस झालो का? आपण प्रोफेसर झालो का? आपण डॉक्टर झालो का? आमच्यासाठी भारतीय संविधान हार्डली 50 वर्षाचा आहे. कारण सुरुवातीचे 10 वर्ष 15 वर्ष तो संविधानाचे अधिकार घेण्यासाठीच आम्ही शिक्षण घेत होतो. 26 जानेवारी 1950 आम्ही सरकारी नोकरीत भरती नाही झालो. आता आमची पहिली पिढी पायउतार होते आहे. आज बऱ्याच लोकांचे रिटायरमेंटचे दिवस आहेत. आज बरेच मलाही बरेच कार्यक्रम होते रिटायरमेंटचे. पहिली पिढी जी जॉईन झाली असेल आजपासून 31 वर्षापूर्वी ही पहिली किंवा दुसरीच पिढी आमची सरकारी नोकरीतून आज पायउतार होते आणि तिसरी पिढी आता त्या सीटवर जाणार. तेवढ्यात निर्मला सीतारमण नावाची या देशाची अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर आरएसएसच्या सभेमध्ये नाही, बीजेपीच्या कार्यक्रमात नाही, संसदेत उभं राहून म्हणते की आम्ही सगळ्या सरकारी संस्था आम्ही विकणार आहोत. याचा अर्थ काय? सरकारी नोकरी कुठे लागते? सरकारी संस्थेमध्ये. ही तुमच्या नोकऱ्या हटवत नाहीये, जिथे नोकऱ्या लागणार आहेत तेच बंद करते. केला का तुमचा रिझर्वेशनचा टक्का कमी? एकही सीट कमी केली का? एकही सीट कमी न करता तुमच्या नोकऱ्या त्यांनी कायमच्या बंद करून टाकल्या. का? तर तिसरी पिढी त्या सीटवर जाऊ नये. आणि जी प्रगती 2 पिढ्यांनी केली, काय प्रगती आहे? आपण थोडं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करू. मनुस्मृती वर्सेस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आज जी मनुस्मृती अभ्यासक्रमातून सुरू होणार आहे, अभ्यासक्रमात आता मनुस्मृती ऍड केली जाणार आहे, शिकवली जाणार. आणि ही का शिकवली जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकांसाठी घर बांधणारे पहिले व्यक्ती आहेत. 50,000 पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांची आहेत आणि त्या पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या परिवाराला राजगृहातून बाहेर काढलं. यशवंत आणि मुकुंद दोघांनाही बाहेर काढलं आणि दोघांना स्वतंत्र बंगले खारमध्ये बांधून दिले की तुम्ही तिकडे राहा, मला राजगृह माझ्या पुस्तकांसाठी हवं. जगातला पहिला माणूस, महामानव ज्यांनी त्यांच्या पुस्तकांसाठी घर बांधलं राजगृह. हे पुस्तकांसाठी राखीव ठेवलं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ते घर मग फॅमिली हाऊस झालं, ते तो भाग वेगळा. पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, परंतु त्यांनीच त्यांच्याच आयुष्यात एक पुस्तक जाळायचंही काम केलं. विचार करा, जे महामानव पुस्तकांसाठी घर बांधतायत ते पुस्तक जाळतातही आहे. ते कोणतं पुस्तक जाळलं? कोणतं पुस्तक जाळलं? मनुस्मृती. अजून एक वाक्य तुम्हाला कदाचित माहिती नसेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं टू एज्युकेट, शिक्षण वाघिणीचं दूध आहे,
जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण प्राप्त करा. जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण प्राप्त करा, तेच बाबासाहेब म्हणतात सगळ्यांचं शिक्षण नाही झालं पाहिजे. शिक्षण कुणाचं झालं पाहिजे? जी ही मनुस्मृतीची व्यवस्था उद्ध्वस्त करणार आहे त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, आणि जी मनुस्मृतीची व्यवस्था लागू ठेवणार आहे अशा लोकांचं शिक्षण नाही झालं पाहिजे. मनुस्मृती का शिकवणार आहेत? कारण लहानपणापासून त्या बाल मनावर प्रयत्न केले जातील बिंबवण्याचं की तू ब्राह्मण आहेस, तू क्षत्रिय आहेस, तू वैश्य आहेस, आणि या लोकांना शूद्र बनून ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीची भावना त्या चिमुकल्या मुलांमध्ये सोडली जाईल. तोच मुलगा 15 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर भारतामध्ये येईल, समाजामध्ये येईल, आणि ती चातुर्वर्ण व्यवस्था तो भारतात लागू करायसाठी तयार होईल. हीच मुलं मनुस्मृती याच्यासाठी शिकवली जात आहेत की ही मुलं पुढे जाऊन या देशामध्ये मनुस्मृतीचा कायदा अंमलबजावणी करतील, त्यासाठी शाळेतून मनुस्मृती शिकवली जाते. मनुस्मृती आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया का या लोकांना एवढी चीड आहे? मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण देऊ इच्छितो. बाबासाहेबांचा जन्म याच मनुस्मृतीच्या कालखंडात झाला. त्यांचे वडील रामजी बाबा हे याच मनुस्मृतीच्या कालखंडातले. त्यांचे वडील सुभेदार मालोजी, हवलदार मालोजी हे याच मनुस्मृतीच्या कालखंडातले. पण ब्रिटिश आर्मी, ब्रिटिश या देशात आल्यामुळे ब्रिटिशरांनी एक काम केलं, त्यांना या देशामध्ये सैनिक हवे होते. त्यांच्या देशातले सैनिक इथं आणणं हे त्यांना खर्चिक वाटत होतं, म्हणून त्यांनी या देशातली सैनिकी शाळा सगळ्यांसाठी खुल्या केल्या. आणि ज्यांच्यावर शिक्षण घेण्यासाठी बंदी आणली होती, ज्यांना नोकरी करण्यासाठी, शस्त्र धारण करण्यासाठी मनुस्मृतीने बंदी आणून ठेवली होती, त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी सगळ्यात पहिला प्रवेश या ब्रिटिश आर्मीजमध्ये केला. बाबासाहेबांचे वडील, बाबासाहेबांचे आजोबा, बाबासाहेबांचे पणजोबा आणि बाबासाहेबांचे खापर पणजोबा हे सगळे मिलिटरीमध्ये होते, ब्रिटिश मिलिटरीमध्ये. आणि मिलिटरीचा एक कायदा होता की कंपल्सरी एज्युकेशन मुलांना दिलंच पाहिजे, कारण ऍडमिनिस्ट्रेशनही चालवायचंय. नुसतं सैनिक मिलिटरी भरतीच नाही तर देशाची प्रशासकीय व्यवस्थाही चालवायची आहे, म्हणून प्रशिक्षित लोक हवीत. म्हणून या आर्मी लोकांच्या मुलांना कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची व्यवस्था झाली. आता बाबासाहेबांचे वडील मिलिटरीमध्ये, मिलिटरीचं कामकाज आपल्याला माहित आहे, 6-6 महिने वर्षभर घरी यायला मिळत नाही. बाबासाहेबांचे वडील, त्यांचं मला वाटतं जवळपास गोरेगाव का अशा ठिकाणी बदली झाली, मुलं मोठी झाली होती. बाबासाहेब 7वी ते 9वी पर्यंत शिकत होते. वडिलांना वाटलं मी कित्येक महिने घरी गेलो नाही, माझ्या मुलांना इथे बोलावलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, मला तर घरी जाता येत नाही. आता मुलं जरा मोठी झाली, प्रवास करू शकतात, म्हणून रामजी बाबांनी एक तार केली बाबासाहेबांच्या नावे की तुमच्या जर शाळांना सुट्ट्या पडल्या असतील तर मला भेटायला या. ही तार बाबासाहेबांना मिळाली. छोटेसे बाबासाहेब लहानपणी भिवाना होतो. वडिलांनी लिहिलं की या ट्रेनने या, या ट्रेनमध्ये बसा, या स्टेशनला उतरा, मी तुम्हाला घ्यायला कुणाला तरी पाठवून देईन. येत असताना मला तार करा की कोणत्या तारखेला येणार. बाबासाहेबांना तार मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव, त्यांचे बहिणींची मुलं, अशी ही 4 मुलं बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना, रामजी बाबांना भेटायला निघाली. बाबासाहेबांनी तार केली की आम्ही या तारखेला ट्रेन पकडणार आहोत, आम्हाला घ्यायला या. ही तार बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचली आणि ज्या व्यक्तीला ही तार मिळाली त्यांनी रामजी बाबांना ही तार दिलीच नाही. आता वडिलांना माहित नाही की मुलं कधी येणार आहे. मुलं ठरल्याप्रमाणे त्यांनी ट्रेन पकडली, ज्या स्टेशनला उतरायला सांगितलं तिथे येऊन उतरली आणि वडिलांची वाट बघतायत की आम्हाला घ्यायला येतील. ट्रेन येऊन निघून गेली, सगळी लोक आपापल्या दिशेला निघून गेली, मुलं तशीच वाट बघतायत. स्टेशन मास्टरने बघितले की चांगल्या घरातली मुलं दिसतायत, शुभ्र कपडे घातलेले आहेत. म्हणून तो स्टेशन मास्टर मुलांकडे आला आणि विचारलं तुम्हाला घ्यायला कोणी आलं नाही का? बाबासाहेबांनी सांगितलं आमचे वडील इथे सुभेदार आहेत, मेजर आहेत, आम्हाला त्यांनी बोलावलं होतं, कदाचित आमची तार त्यांना मिळाली नसावी, आम्हाला या पत्त्यावर जायचं आहे. तर त्या स्टेशन मास्तराने स्टेशनच्या बाहेर उभा असलेल्या टांगा त्याला बोलावलं आणि सांगितलं बघ ही मुलं मोठ्या अधिकाऱ्याची मुलं दिसत आहेत,
यांना या या पत्त्यावर सोडून ये. त्या बैलगाडीवाल्याने मुलांना गाडीत बसायला सांगितलं. ती मुलं पटापटा गाडीमध्ये जाऊन बसली आणि मग तो प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू झाल्यानंतर तो गाडीवाला मुलांशी बोलायला लागला. काय रे, कुठून आलात? तुमची नावं काय? वडील काय काम करतात? वडिलांचं नाव काय? कोणत्या गावातून आलात? तुमची जात कोणती? आणि जसंही जातीबद्दल त्या गाडीवाल्याच्या लक्षात आलं, त्याने गाडी थांबवली आणि सगळ्या मुलांना शिव्या घालून खाली उतरवलं. की तुम्ही तर अस्पृश्यांची मुलं, तुमच्या पेहराव्यावरनं मला वाटलं की तुम्ही सवर्णांची मुलं असाल. आत्ताच्या आता गाडीतून खाली उतरा. या मुलांना खाली उतरवलं. बाबासाहेबांकडे जास्तचे पैसे होते. बाबासाहेबांनी सांगितलं, हे पैसे घे पण आम्हाला आमच्या स्थानावर सोड. जास्त पैशाच्या लालसेपोटी तो गाडीवाला म्हणाला, ठीक आहे पण तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही माझ्या बरोबरीने माझ्या गाडीमध्ये बसू शकत नाही. तुम्ही माझ्या गाडीच्या मागे एक हात लांब चालत चालत आम्ही तुम्हाला तुमच्या जागेला सोडून देतो. आणि मग हा प्रवास सुरू झाला. ही चार मुलं गाडीच्या मागे 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 चालत आहेत. 2-3 किलोमीटर चालल्यानंतर बाबासाहेबांना तहान लागली. बाबासाहेबांनी गाडीवाल्याकडे ते पाणी बघितलं आणि गाडीवाल्याला सांगितलं, ते जे पाणी आहे ते थोडंसं मला द्या, मला खूप तहान लागली आहे. गाडीवाल्यालाही दया आली होती. गाडीवाला म्हणाला, तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून मी माझ्या जवळचं पाणी तर तुम्हाला देऊ शकत नाही, पण पुढे एखादी नदी आली, नाला आला, तलाव आला, तर मी गाडी थांबवीन, तुम्ही जाऊन पाणी पिऊन या. अजून 2-3 किलोमीटर चालल्यानंतर त्या गाडीवाल्याला काहीतरी पाणी दिसलं. त्याने गाडी थांबवली आणि मुलांना सांगितलं, ते बघा तिकडे पाणी दिसतंय, जा पिऊन या. ही मुलं पळत पळत तिकडे गेली. जाऊन बघतायत तर काय, आता फक्त चिखल आहे, त्यात पाणी नाही, पाणी सुकून गेलंय, आता करायचं काय? तहान तर लागली आहे, करणार काय? तेच माती माती त्यांनी हटवली आणि ते जे काळं चिखलातलं पाणी वर येतं तेच त्या मुलांनी वाकून ते पाणी पिलं. सगळ्यांची कपडे खराब झाले, चेहरा खराब झाला आणि मग पुन्हा 1-2 किलोमीटर चालून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वडिलांच्या हेडक्वार्टरला पोहोचले. वडिलांनी लांबून बघितलं, ही तर माझी मुलं आहे, यांच्यासोबत वाटेत काय झालं असेल हे रामजी बाबांच्या लक्षात आलं. बाबासाहेबांनी जसंही रामजी बाबांना बघितलं ते पळत सुटले आणि वडिलांना जाऊन मिठी मारून रडायला लागले. रडता रडता बाबासाहेबांनी एक प्रश्न केला की बाबा, मला गाडीत बसण्याचा अधिकार का नाही? मला पाणी पिण्याचा अधिकार का नाही? आमच्यासोबत असा व्यवहार का केला जातो? रामजी पित्याकडे बाबासाहेबांच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. रामजींनी त्या लहानग्या भिवाला शांत केलं आणि बाबासाहेबांना सांगितलं, हीच परिस्थिती तुला बदलायची आहे, हीच परिस्थिती बदलायची आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी असं तयार केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलं आणि संविधान निर्माण करत असताना अशी व्यवस्था निर्माण केली की ज्या मनुच्या कायद्याने बाबासाहेब आंबेडकरांना चिखलातलं पाणी पिण्यासाठी मजबूर केलं. बॉटल द्या ती आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना चिखलातलं पाणी पिण्यासाठी या मनुच्या व्यवस्थेने मजबूर केलं, बाबासाहेब असा संविधान देऊन गेले की त्यांच्या संविधानामुळे हे आज आम्ही बिस्लरीचं पाणी पितो. किती वर्ष? 100 इयर्स. ही जी घटना मी तुम्हाला सांगितली ना, 1916 का 17 ची घटना आहे. आज 2024 मध्ये आलो, 150 ही 150 वर्ष झाली नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी 1200 वर्षाची मनुस्मृती एका कलमात खतम केली. आर्टिकल 13 काय सांगते? आर्टिकल 13 सांगते की या देशाचं संविधान लागू होण्यापूर्वी जितकेही कायदे या देशावर आहेत, जितकेही प्रथा या देशावर आहेत, मी एकाच लाईनीमध्ये ही प्रथा या आर्टिकल नुसार आजच ती प्रथा शून्य घोषित करत आहे. एका लाईनीत आणि 1250 वर्षाची मनुस्मृती बाबासाहेबांनी नष्ट केली. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीत बसू दिलं नाही, ज्या मनुच्या कायद्यानं बैलगाडीतही बसू दिलं नाही, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आमचे पायलट्स, आज आमचे हवाई जहाज उडवणारी लोक तयार झालेली आहेत, कॅप्टन्स तयार झालेली आहेत. हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या 50 ते 60 वर्षाच्या संविधानाचं फळित आहे. 60 वर्षही नाही आम्ही वापर केला आहे.
आणि म्हणून मी कधी कधी म्हणतो की 1250 वर्षाच्या मनुस्मृतीला 60 वर्षाच्या संविधानापासून एवढा थरकाप सुटलाय, थरथर थरथर कापायला लागली आहे मनुस्मृती. कारण अजून 60 वर्ष जर या भारतावर या संविधानानं राज्य केलं तर मनुची पिल्लावळ या देशातून नायनाट नष्ट होतील अशा पद्धतीने आज भारतीय संविधान निर्माण आहे. आज बघा महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. कंपॅरेटिव्ह अनालिसिस जर आपण केला मनुच्या कायद्यामध्ये, आपण बघतो महाभारत, आता महाभारत शाळेत शिकवलं जाणार आहे, रामायण शाळेतून शिकवलं जाणार आहे, आणि मग ही धर्मनिष्ठित व्यवस्था कशी लागू करायची ही तुमची सैनिक हे शाळेतून तयार होणार. आधीच्या शाळेतून IAS तयार व्हायचे, IPS तयार व्हायचे, डॉक्टर तयार व्हायचे. आत्ताच्या शाळांचा अभ्यासक्रम असा आहे की ते RSS चे कार्यकर्ते म्हणून बाहेर पडतील. आम्ही जेव्हा एज्युकेशन घेत होतो, कॉलेजमध्ये होतो, तेव्हा आमची भांडणं काय असायची माहित आहे? लेक्चर्स होत नाही, बुक बँक मध्ये बुक्स मिळत नाही, स्कॉलरशिप्स वेळेवर मिळत नाही, ही भांडणं होती. आजच्या मुलांची भांडणं काय? हिजाब घालायचा का भगवा घालायचा? म्हणजे एज्युकेशनची भांडणं धर्मावर शिफ्ट झाली. ही जी मुलं कालपर्यंत शिक्षणासाठी भांडत होती ती आता धर्मासाठी भांडताय की आम्ही भगवा घातला पाहिजे, तुमचा का हिजाब काढून टाकला पाहिजे. धर्मासाठी कोण भांडतय? आला का फडणवीस पुढं, आला का मोहन भागवत पुढं, आला का नरेंद्र मोदी पुढं? या धर्माचं राज्य लागू करण्यासाठी तुमच्या घरातली मुलं सैनिक म्हणून उतरवून जाणार, त्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिली जाते. या पुढं तुमची मुलं IAS IPS डॉक्टर इंजिनियर म्हणून बाहेर पडणार नाहीत, ती RSS ची कार्यकर्ते म्हणून बाहेर पडणार आहेत. आणि हे मी नाही सांगत आहे, सत्यपाल मलिक नावाचे जम्मू काश्मीरचे गव्हर्नर, त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट केलंय की भारतातले जितकेही युनिव्हर्सिटीज आहेत, विश्वविद्यालय आहेत, त्याच्यावर व्हाइस चान्सलर म्हणून RSS चा एक एक माणूस त्या युनिव्हर्सिटीवर VC म्हणून अपॉइंट केलाय. सगळ्या युनिव्हर्सिटीज वर आता धर्म हा तुमच्या मुलांना दिला जाईल, शिकवला जाईल. बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानाचं, पुन्हा मी संविधानाच्या विषयावर येतो, संविधान 395 आर्टिकल लक्षात ठेवायसाठी आम्हाला गरज नाही. 395 आर्टिकलही लक्षात नाही राहिले तरी चालते. या देशाचं प्रियम्बल, संविधानाचं प्रियम्बल फर्स्ट पेज तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे या देशाचं संविधान नक्की कशासाठी तयार झालेलं आहे, आम्हाला काय करायचं. वी द पीपल ऑफ इंडिया हे आम्हाला लागू करायचंय, मोदीला नाही, गांधीला नाही. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय, आम्हा भारतीयांना काय लागू करायचंय, अशी व्यवस्था जी जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटीवर आधारित असेल. न्याय, समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता याच्यावर आधारित असलेली न्याय व्यवस्था या देशात आम्हाला लागू करायची. हे एवढंच काम आहे संविधानाचं, एवढंच काम. मी अजून एक, कारण वेळ आम्हाला राहुल अन्विकरजींना पण ऐकायचं आहे आणि वेळ 9:30, मी 5 मिनिटात माझं आटपतं घेईन, कारण संविधानाचा विषय एवढा मोठा आहे की पूर्ण दिवस आपण त्याच्यावर बोललो तरी ते संपणार नाही. आज मी कन्क्लूड करेन की आम्हाला नक्की करायचं काय आहे, आज आम्ही काय केलं पाहिजे. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, इफ यू बिलीव्ह इन लिव्हिंग अ रिस्पेक्टेबल लाईफ, सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प यू कॅन अचीव्ह. इफ यू बिलीव्ह इन लिव्हिंग अ रिस्पेक्टेबल लाईफ, यू बिलीव्ह इन सेल्फ हेल्प विच इज द बेस्ट हेल्प. जर तुम्हाला एक चांगलं जीवन जगायचं आहे तर स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे. माझ्याकडे बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू आहे, तो आता जर ऐकवलं तर 4 मिनिटं त्याच्यात जातील. बाबासाहेबांनी स्वतः कबूल केलेला आहे देशात संविधान जास्त काळ राहणार नाही, संविधान जास्त टिकणार नाही. याच लगतच्या पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ऍडव्होकेट्सच्या, लॉयर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात बाबासाहेबांनी हे भाषण दिलंय की संविधान भारतात टिकणार नाही, डेमोक्रेसी या देशात सर्वाइव्ह करणार नाही. बाबासाहेबांचं
अजून एक आरोप केला जातो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान निर्माण केलं ते फ्रान्स पासून, ते युएस पासून, ते ऑस्ट्रेलिया पासून, वेगवेगळ्या देशांपासून बाबासाहेबांनी उचललं आणि या देशाला दिलं. आणि हे आज होत नाहीये, बाबासाहेब होते त्यावेळेसच हा आरोप झालाय. आणि बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत याचा समाचार घेतलाय. बाबासाहेब म्हणतात मूर्ख आहेत ती लोक जी माझ्यावर हा आरोप करतात की मी हा देशाचं संविधान इतर देशांपासून घेतलेला आहे. या देशाची जी चार तत्व आहेत, लिबर्टी, इक्वलिटी, फ्रॅटर्निटी अँड जस्टिस, मी हा कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधनं घेतलेला नाही, फ्रान्सच्या क्रांतीतून घेतलेला नाही, मी हा तत्व, ही फिलॉसॉफी मी बुद्धाच्या जीवनातून घेतलेली आहे, बुद्धाच्या जीवनातून घेतलेली आहे. बाबासाहेबांनी जो संविधान आम्हाला निर्माण करून दिला हा केवळ बौद्ध धम्माच्या तत्वांवर आधारित आहे. नाही तर ब्राह्मणी व्यवस्था ही चातुर्वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सांगा या चार लोकांमध्ये इक्वलिटी येणार आहे का? इक्वलिटी कुणाचं तत्वज्ञान आहे? बुद्धाच. म्हणून बाबासाहेब सांगून गेले या देशाचा इतिहास ब्राह्मणी आणि बुद्धिझम याच्यातला विवाद आहे. आता झालं काय? 26 नोव्हेंबर 1950 ला संविधान लागू झाला. बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं हा देश आता संविधान यांनी स्वीकार केला आहे म्हणजे लोकांच्या मानसिकतेमध्ये, ब्राह्मणी मानसिकतेमध्ये आता बदल झाला असेल. आणि म्हणून मग ते त्यांच्या राजकारणाकडे वळले. बाबासाहेबांची पार्टी होती शेड्युल कास्ट फेडरेशन. 1952 ची पहिली इलेक्शन सुरू झाली, 50 ला संविधान या देशाने स्वीकारला, 2 वर्षात या देशात इलेक्शनला सुरुवात झाली. बाबासाहेब त्यांच्या राजकीय पार्टीकडे वळले आणि त्यांनी त्यांचे उमेदवार आणि ते स्वतःही उभे राहिले. आता विचार करा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं पदवीधर, पूर्ण एशियातून एम ए मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये एम ए करणारे पहिली व्यक्ती, ज्यांनी 2 वर्षापूर्वी या देशाला संविधान निर्माण करून दिलाय, अशी व्यक्ती कॅन्डिडेट म्हणून जर उभी राहत असेल तर कोणीतरी, कोणता तरी पक्ष त्यांना हरवायला उभा राहील का? 2 वर्षापूर्वी संविधान निर्माण करून दिलाय अशी व्यक्ती तर संसदेत असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांना पाडण्यासाठी काँग्रेस, आजचा बीजेपी म्हणजे त्यावेळचा जनसंघ, आज जी लोक म्हणतायत ना आम्ही बाबासाहेबांचे विजन पूर्ण करत आहोत, श्रीपाद अमृत डांगे उभा राहिला, ही सगळे लोक उभी राहिली. आणि एक एस सी चा कॅन्डिडेट, काजरोळकर नावाचा कॅन्डिडेट, त्याचं क्वालिफिकेशन काय माहित आहे? चौथी नापास असलेल्या एका उमेदवारानं एम ए, एम एस सी, बी एस सी, बार एट लॉ, एम फिल, पी एच डी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, या एवढ्या शिक्षित उमेदवाराचा पराभव चौथी नापास असणाऱ्या व्यक्तीने केला. बाबासाहेबांच्या लक्षात आलं जी लोक मला न्याय देत नाहीत ती माझ्या लोकांना काय न्याय देते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात बौद्ध धम्माची चळवळीला गतिमान केलं. बाबासाहेब म्हणतात की आम्हाला आमची मदत करण्यासाठी बाहेरून प्रयत्न केले पाहिजे, बाहेरून प्रयत्न केले पाहिजेत, बाहेरच्या देशांचं समर्थन आम्हाला मिळालं पाहिजे, त्या देशातून आमचा आवाज उठला पाहिजे. आता ब्रिटिश तर आमच्या या देशातून निघून गेले, आमचा आवाज कोण उठवणार? 1952, 1953, 1954, 1955, 1956 6 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बौद्धांच्या धर्मांतरांच्या बैठका घेतल्या. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर जाहीर केलं. आणि जसंही जाहीर केलं, कधी आहे? 56. आणि दुसरी इलेक्शन्स त्याची तारीख मी काढली, 24 फेब्रुवारी 1957 पासून या देशामध्ये इलेक्शन पहिला टप्पा सुरू झाला होता. 24 फेब्रुवारी 1957 आणि बाबासाहेब दीक्षा घेत आहेत ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, पहिला इलेक्शन फेब्रुवारी, 5 महिन्यामध्ये. आता 5 महिन्यात इलेक्शन आहे म्हणून 3 महिने 4 महिने तरी प्रचाराला सुरुवात होते. अशा अवस्थेत बाबासाहेबांचे राजकीय पार्टीचे कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेब आत्ताच धर्मांतर करू नका, इलेक्शन आहेत 2 महिन्यावर 3 महिन्यावर,
आज तुम्ही हिंदू धर्माचा जर त्याग केलात तर हिंदूंचं एकही मत आम्हाला मिळणार नाही, आणि ज्या बौद्ध धर्माची दीक्षा तुम्ही घेणार आहात त्या बौद्ध धर्माची लोकच भारतात नाहीत। म्हणजे एकीकडे हिंदूंचीही मतं नाही आणि एकीकडे बौद्धांचीही मतं नाही। आणि 1957 इलेक्शन्स आहेत, एवढं असतानाही बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 चा कार्यक्रम, धम्मदीक्षेचा कार्यक्रम पुढे ढकलला नाही। बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्हाला कोणाला नाही यायचं तरी चालेल, आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन उद्या बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत। आणि 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी आम्ही बौद्ध का होत आहोत याचं सखोल भाषण केलेलं आहे। काय म्हणतात माहितीये बाबासाहेब, की आता भारतातल्या भारतात खूप झालं, भारतातल्या भारतात खूप झालं, आता भारताच्या बाहेर जा। आणि भारताच्या बाहेर जात असताना कसं जा, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या नद्या एका महासागराला समुद्राला जाऊन भेटतात, त्या समुद्रात गेल्यानंतर कोणी हे सांगू शकत नाही की हे पाणी गंगेचं आहे, की हे पाणी गोदावरीचं आहे, की हे पाणी यमुनेचं आहे, कोणत्या नदीतलं पाणी आहे हे कोणीही सांगू शकत नाही। अशा पद्धतीने बौद्ध धर्मात या, आपापल्या जाती आपापले धर्म बाहेर ठेवा आणि बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा, आणि ही ओळख घेऊन सगळ्या बौद्ध देशांकडे जा आणि तिथून तुमचा आवाज उभा करा। का सांगताय तसं, कारण बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की या देशाचा संविधान उत्कृष्ट आहे, या देशाचा संविधान सर्वोत्कृष्ट आहे, पण ज्यांच्या हातात मी देतोय ती लोक नालायक आहेत, ती लोक देश संविधानावर चालवणार नाहीत। म्हणून माझ्या लोकांना बाहेरून आवाज उठवला पाहिजे। बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय बौद्ध म्हणून जा, तुमचा मोबाईल काढा, गुगलला जा आणि I am Buddha Foundation टाका। बाबासाहेब आम्हाला म्हणालेत बौद्ध म्हणून इतर देशांमध्ये जा। कोण जात आहे, कोण जात आहे? I am Buddha म्हणजे याचा अर्थ काय, मी बौद्ध आहे। मग जगामध्ये ओरडून ओरडून कोण सांगतं की मी बौद्ध आहे? पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री। UK पार्लमेंटमध्ये कार्यक्रम होत आहेत, कोलंबो युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम होत आहेत, सगळ्या बौद्ध देशांमध्ये कार्यक्रम होत आहेत, सगळं त्या वेबसाईटला टाकलेलं आहे कुठे कुठे कार्यक्रम आहेत। ती लोक भारताच्या बाहेर जाऊन ओरडून ओरडून सांगतायत की I am Buddha, आणि आम्ही इथे भारतात सांगतोय I am Nahar, I am Matang, I am Chambar, I am Dhor। आता मला सांगा, भारताच्या बाहेर किती देश महारांचे आहेत, भारताच्या बाहेर किती देश ढोरांचे आहेत, भारताच्या बाहेर किती देश मातंगांचे आहेत, पण या देशाच्या बाहेर 138 देश हे बौद्धांचे आहेत। एवढी मोठी ताकद बाबासाहेब तुमच्या हातात देऊन गेले की या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही तर या बुद्धाच्या मागे जा, हा बुद्ध पूर्ण विश्वात तुमचा आवाज म्हणून उभा राहील। अशा पद्धतीने बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध केलं, स्वतःची राजकीय कार्यकिर्द पणाला लावली आणि तुम्हाला बौद्ध करून गेले। 57 इलेक्शनला बाबासाहेब हयातच नव्हते। ही जी इलेक्शन आहे 24 फेब्रुवारी 1957 ते मला वाटतं एप्रिल का मे पर्यंत ही चालली, त्याच्यात बाबासाहेब हयातच नव्हते। जर बाबासाहेबांनी इलेक्शनसाठी मतांसाठी बौद्ध धम्माची दीक्षा जर लांबणीवर टाकली असती तर आज आमची ही बसलेली लोक ही आज इथे बसली नसती, मंदिराच्या पायऱ्यांच्या खाली कुठंतरी दिसली असती, कावड यात्रेमध्ये दिसली असती। आणि म्हणून आज आम्हा लोकांना स्वतंत्र व्यवस्था उभं करणं गरजेचं आहे, स्वतंत्र व्यवस्था, आणि त्याच्यावर मी काम करतोय। सरांनी माझा उल्लेख करताना माझ्या डिग्रीज सांगितल्या, मी याच मुंबई युनिव्हर्सिटीतून मी फर्स्ट क्लासमध्ये ग्रॅज्युएट आहे, त्यानंतर एका अमेरिकन युनिव्हर्सिटीमधनं मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आहे, मी ॲडव्हान्स डिप्लोमा इन मॅनेजमेंट आहे, फायनान्समध्ये MBA आहे, आणि नुकतीच आता माझी PhD इन फायनान्स फायनान्शियल मॅनेजमेंट ही माझी कम्प्लीट झाली। आणि हे सगळं कम्प्लीट करताना सरांनी सांगितलं की मी नोकरी ती केली नाही, मी का सोडली, कारण माझं असं म्हणणं होतं की ही जी माझी डिग्रीज आहे, माझं जे शिक्षण आहे, ते एखाद्या परदेशातल्या बँकेचं व्यवस्थापन करायला कशाला वापरू, माझ्या शिक्षणाचा वापर, माझ्या मला शिक्षण मिळावं म्हणून बाबासाहेब उपाशी राहिलेत, मला शिक्षण मिळावं म्हणून बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसलेत,
आणि म्हणून माझ्या शिक्षणासाठी जर बाबासाहेब झकले असतील तर माझ्या शिक्षणाचा वापर हे परदेशातल्या एखाद्या बँकेसाठी हो करण्याऐवजी माझ्या शिक्षणाचा वापर मी माझ्या समाजासाठी करीन आणि म्हणून मी त्या नोकऱ्यांचा त्याग करून मी या मुवमेंटला उतरलो. आज आम्ही काय एस्टॅब्लिश केलंय, जरा तुम्ही गुगलमध्ये जाऊन विकिपीडियाही नाही, फक्त एवढं टाका, SBI अडानी लोन वेव ऑफ. SBI ने अडानीचे किती लोन माफ केलंय ती संपूर्ण पत्रांची न्यूज पेपरची यादी येते. पहिलाच द हिंदूचा पेपर आहे, 12,770 करोड रुपये SBI ने माफ केले, पहिली बातमी. दुसरी बातमी 40,000 करोड आणि एकूण 35,60,000 करोड हे अडानीचे SBI ने माफ केलेले. ही एका बँकेचे, बाकीच्या बँकेचं माहिती नाही. हे सगळे पैसे आमचे आहेत. या SBI मध्ये एकतरी पैसा अडाणीने ठेवलाय का? अडाणीचे पैसे बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ चायना, स्विस बँक तिथे आहेत आणि घेताना मात्र आमच्या अकाउंट मधले पैसे. त्याचा बसलेला मित्र फोन करतो की अडाणीला एवढे लोन दे आणि त्याच्या बोलण्यावरनं माफ होत आहे, माफ होत आहे. आणि म्हणून आम्हाला आमचा पैसा ठेवण्यासाठी आज प्लॅटफॉर्म नाही. जसं आज भीम महोत्सवच्या आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझे विचार ठेवण्यासाठी हा मंच तयार केला. आम्ही सगळे नोकरदार वर्ग आहोत, तिथे मुंबईच्या लगत राहतो, मुंबईला सर्व्हिसेसला जातो, दर महिन्याला पैसे कमवतो आणि कमवल्यानंतर आमचा पैसा कुठे ठेवतो? बँकेत. बँकेत ठेवलेला पैसा या देशातला प्रधानमंत्री एका फोनवर अडाणीला द्यायला लावतो. या चूक कुणाची? प्रधानमंत्र्याची, अडाणीची, SBI ची, कुणाची? आमची. की आम्ही आमचा कमावलेला पैसा ठेवण्यासाठी मंच तयार केला नाही. पैसा ठेवण्यासाठी जो मंच असतो त्याला काय म्हणतात? बँक. आणि ही बँकिंग सिस्टम कुणाची देण आहे? प्रॉब्लेम ऑफ रुपी. बाबासाहेब आंबेडकरांचा आजपासून 101 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी लिहिलेला थिसिस प्रॉब्लेम ऑफ रुपी, याच्यावर RBI उभी राहिली आणि सगळ्या RBI ने सगळ्या बँकेचं नियंत्रण RBI च्या हातात आहे. म्हणजे संपूर्ण बँकिंग सिस्टम बाबासाहेबांची देण आहे, पण त्यांच्याच लोकांची बँकिंग सिस्टम नाही. ज्यांची देण या देशाला बँकिंगची आहे त्यांच्या लोकांची एकही राष्ट्रीय लेवलला बँक नाही आणि म्हणून त्याच्यावर आम्ही आमचा पैसा. माझं PhD फायनान्शियल मॅनेजमेंटवर आहे. मी आमचे धम्मशील सावंत इथे आहेत, मागच्या वर्षी त्यांनी मला मॅक्स महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. मी त्यावेळेस सांगितलं की 2020 साली ज्यावेळेस कोरोना होता, लॉकडाऊन होता, बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी करू शकलो नाही. हे आज कर्जतमध्ये हा जर कार्यक्रम आपण करतोय, नाही म्हटलं तरी 5 लाखाचा बजेट असेल, हा स्टेज बांधणं, खुर्च्या आणणं, माईक उपलब्ध करून देणं, सगळा हा सगळा कार्यक्रम करणं, नाही म्हटलं तरी मिनिमम 5 लाखाचा खर्च असेल. एका छोट्याशा नगरातला, शहरातला हा खर्च 5 लाखाचा डोळ्यासमोर ठेवा. असेच कार्यक्रम संपूर्ण भारतात होतात. 14 एप्रिलला DJ, मिठाई, फटाके हे सगळं आपण आणतो आणि आणल्यानंतर काय करतो? सगळा पैसा इकॉनॉमीला देतो, अर्थव्यवस्थेला देतो. फुकट आणतो का? हे सगळं फुकट उभं राहिलंय का? नाही. आपण पैसे दिले, इकॉनॉमीला पैसे दिले, तुम्ही कॅटररला पैसे दिले, तुम्ही डेकोरेटरला पैसे दिले, तुम्ही स्टेजवाल्याला पैसे दिले, माईकवाल्याला पैसे दिले, म्हणजे तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पैसे दिले. 2020 ला लॉकडाऊन असल्यामुळे आपण पैसे देऊ शकलो नाही कारण जयंती झाली नाही. 16 एप्रिल 2022 ला इकॉनॉमिक टाइम्सने एक बातमी छापली की ड्यू टू कोरोना लॉकडाऊन बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात होऊ शकली नाही आणि त्यामुळे 2100 कोटींचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. किती? 2100 कोटी. त्यावेळेस आमच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली की आपण एका रात्रीत बाबासाहेबांवर किती रुपये खर्च करतो? 2100 कोटी. आता विचार करा, 2100 कोटी खर्च करणारा समाज, त्याची एक तरी नॅशनल लेवलला युनिव्हर्सिटी आहे का? युनिव्हर्सिटी बनवायचा खर्च किती? UGC ची फी आहे 10 करोड रुपये. 2100 कोटी डिवाइड बाय 10 केलं, 1-1 0 कापून टाकला तर एका रात्रीत आमची 210 युनिव्हर्सिटीज उभ्या राहतात. एक नॅशनल लेवलचा सॅटेलाइट वरचा आधारित मीडिया तयार करायची फीस 30 कोटी आहे.
आमच्याकडे आमचा नॅशनल मीडिया नाही, आमच्याकडे आमचं नॅशनल एज्युकेशन सिस्टम नाही, आमच्याकडे बँकिंग सिस्टम नाही, आम्ही 2100 कोटी खर्च करतोय. कधी टिळकाची जयंती बघितली? बघितली का कर्जतमध्ये? चला, ज्या सावरकरला आता मोठं केलं जात आहे त्या सावरकरची तरी जयंती बघितली? त्यांनी एकही दिवस त्यांच्या महापुरुषांची, महापुरुष म्हणणंही गैर आहे, मुळात हे पुरुषही होते की नाही मला माहिती नाही. त्यामुळे ही त्यांच्या जयंत्या त्यांनी कधी साजऱ्या केल्या नाहीत, पण देश त्यांनी ताब्यात घेतला. आम्ही रोज बाबासाहेबांना सेलिब्रेट करतो, आणि 2100 नाही 21,000 कोटी लागले तरी सेलिब्रेट केलं पाहिजे. पण कोणी एक दिवस आपण बाबासाहेबांना सेलिब्रेट करतोय, 365 डेज असतात, 364 दिवस असतात, त्या 364 पैकी एक दिवस आम्हाला बाबासाहेबांची जयंती साजरा करायचा पूर्ण अधिकार आहे. 2100 नाही 21,000 कोटी लागले तरी करायचा अधिकार आहे. पण कोणी ज्यांनी उरलेले 363 दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर जे चालतील त्यांनाच ती जयंती साजरा करायचा अधिकार आहे. अन्यथा एक दिवस जयंती साजरी कराल, दुसऱ्या दिवशी त्यांच्या विचारांच्या विरोधात काम कराल. अशा लोकांनी जयंती नाही केली तरीही बाबासाहेबांची प्रतिमा कुठेही कमी होणार नाही. आणि म्हणून आज आम्हाला आमचा जो अर्थव्यवस्था आहे ती दुसऱ्याच्या ताब्यात आहे. पैसे आम्ही कमवतोय, ठेवतोय दुसऱ्याच्या गल्ल्यामध्ये, मुलं आम्ही पैदा करतोय, जात आहेत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा. मुलाला बुद्धाची वंदना येत नसेल पण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सगळे येते का? तर गेल्या गेल्या उभं करतात शाळेमध्ये. आता रामायण महाभारत तुम्हाला येऊन शिकवेल, तेच शिकवणार आहे. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था, स्वतंत्र अर्थव्यवस्था, स्वतंत्र आरोग्याची व्यवस्था, सेल्फ हेल्प. समस्या आमची आहे तर समाधानही आम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून मी माझ्या शिक्षणाचा वापर करून मी मागच्या वर्षी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची निर्मिती केली, 1 कोटी रुपये सरकारला दिले, आज त्याचं लायसन्स आम्हाला मिळालंय. मी येणाऱ्या काळात कर्जतकरांकडनं अपेक्षा धरतो की या बँकेची एक ब्रांच तुम्ही मला कर्जतमध्येही ओपन करून द्या. आमचा पैसा ब्राह्मणी व्यवस्थेच्या एकाही बँकेत आम्हाला ठेवायचा नाही. आमचा पैसा हा आमच्या बँकेत राहील, आणि आमचे पैसे आमच्या मुलांना IAS व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, स्कॉलरशिप्स असतील, एज्युकेशन लोन असेल, ते आमच्याच बँकेतनं आमच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी ते फायनान्स केलं जाईल. एवढंच नाही, एंटरप्रिनर्स असतील, बिझनेसमॅन असतील, त्यांना ते दिले जातील. आमचे पैसे अडाणीला मोठं करण्यासाठी नाही, आमच्या समाजाला मोठं करण्यासाठी, आपल्याला वापरण्यासाठी ही व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. प्रत्येक शहराशहरामध्ये याचे शेअर होल्डर्स मालक तयार करण्याचं काम सुरू आहे. मी कर्जतच्या आयोजकांनाही विनंती करेन की एखादी मंडळ, एखादे प्रतिनिधी तुम्ही आम्हालाही या बँकेचे द्या. 2500 रुपयाचा शेअर आहे, शेअर म्हणतोय, डोनेशन नाही, तुमच्याच नावासमोर ते मिनिमम बॅलन्स म्हणून राहतील. 2500 रुपये, 110 रुपये सरकार घेते, 2610 रुपयाचा एक शेअर, एका व्यक्तीला एकच शेअर. अशा पद्धतीची ही बँक आम्ही उभी केलेली आहे. ही बँकही आम्हाला, आणि माझं विजन आहे, आत्ता नुकताच मी युरोपमधनं रिटर्न आलो, युरोपमधनं पुन्हा मी US ला गेलो, आणि तिथेही हा प्रचार करतो. ते म्हणतात आम्हालाही, म्हणजे येणाऱ्या 5 वर्षात, आता येणारे 3 वर्ष आम्ही लॉक आहोत की आम्हाला भारताच्या बाहेर ऑपरेट करता येणार नाही. आज आमचं महाराष्ट्रामध्ये लायसन्स आलेलं आहे, कर्नाटकचं लायसन्स आलेलं आहे. 1 वर्षाचं ऑडिट रिपोर्ट दिल्यानंतर संपूर्ण भारतातली जितकेही स्टेट्स आहेत सगळ्या स्टेट्समध्ये हे लायसन्स येणार आहे, रजिस्ट्रेशन प्राप्त झालेलं आहे. आणि 5 वर्षात आम्ही मल्टी नॅशनल बँकेमध्ये याचं रूपांतरित करू. अशा पद्धतीची ही मल्टी नॅशनल बँकेचं आम्ही उभं केलेलं आहे. सारस्वत नाव ऐकलेलं आहे, सारस्वत बँक. 1% नाही येथील लोक, सारस्वत ब्राह्मणांची सारस्वत बँक आहे. त्यांची बँक आज 58 कंट्रीजमध्ये आहे, 58. आम्ही 22-27% लोक आहोत इंडियन पॉप्युलेशनच्या, इंडियन पॉप्युलेशनच्या. आणि म्हणून आम्हाला आमची ही बँक आंतरराष्ट्रीय दर्जावर आम्ही ती घेऊन जात आहोत. एज्युकेशनसाठी 60 एकर लँड आम्हाला नागपूर कामठी रोड या ठिकाणी प्राप्त आहे, त्याच्यावर आम्ही वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी तयार करत आहोत. आज जी मुलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू शिकवली जात आहेत, आम्ही या देशामध्ये अशी शैक्षणिक व्यवस्था उभी करत आहोत की तिथे सगळ्या भारतीयांना रिगार्डलेस ऑफ देअर रिलीजन अँड कास्ट, कुणाची जात आणि धर्म बघितला जाणार नाही, पण शिक्षण मात्र बुद्धम शरणम गच्छामिने सुरू होईल, अशा पद्धतीची शैक्षणिक व्यवस्था सुरू करत आहोत. माझ्या शिक्षणाचा वापर
हा इतर कोणत्या तरी कंपनीला किंवा कोणत्या व्यवस्थेला करण्याऐवजी माझ्या शिक्षणाचा वापर मी माझ्या समाजाला होईल अशा पद्धतीने काम करतो. आणि म्हणून आज मी आज या संविधानाच्या सभेमध्ये आपण मला बोलवलं भारतीय संविधान. जाता जाता फक्त एक सांगतो की संविधान काय आहे. एवढं सगळं आपण ऐकलं, आर्टिकल्स ऐकलेत. लास्ट एक जाताना बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेतलं शेवटचं भाषण केलं आणि दिल्लीच्या अलीपूर रोडच्या बंगल्यावर गेले. अलीपूर रोडच्या बंगल्यावर गेले, त्यांची आराम खुर्ची होती, आराम खुर्चीवर बसले आणि बसल्यानंतर डोळे मिटल्यानंतर थोड्या वेळात त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. शेजारी नानदचंद रत्तू बाबासाहेबांचे सहकारी उभे होते, त्यांनी बघितलं बाबासाहेब रडतायत. का रडतायत आणि कसं उठव आणि कसं विचारू. म्हणून ते बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले, पाय चेपत चेपत बाबासाहेबांनी प्रश्न केला, बाबासाहेब अभी आप भारत को एक अच्छी व्यवस्था देकर आए हो, एक अच्छा संविधान देकर आए हो, किस बात का दुख है आपको, क्यों रो रहे हो. बाबासाहेबांनी डोळे उघडले, रत्तूला सांगितलं, रत्तू आज मुझे मेरे बेटे की याद आ गई, मेरा बेटा राजरत्न, माझं जे नाव आहे हे माझं नाव नाही आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात लाडक्या मुलाचं नाव आहे राजरत्न. हा राजरत्न 2.5 वर्षाचा होता. 2.5 वर्षाचा असताना याला डबल निमोनिया झाला. मनुस्मृतीचा काळ, बाबासाहेबांकडे पैसे होते पण त्या राजरत्नावर उपचार करायला एकही डॉक्टर तयार नाही. अस्पृश्याचं पोर कोण हात लावणार, कोण स्वतःला बरबाट करून घेईल. बाबासाहेब म्हणतात की माझ्या मुलाचं उपचार करा पण एकही डॉक्टर हात लावायला तयार नाही. ते तापानं घरात पणपणत पडलं होतं. किती दिवस त्या राजरत्नाकडे बसून राहू म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कोर्टाच्या कामाला सुरुवात केली. आणि मग बॉम्बे हायकोर्टात गेल्यानंतर माता रमाईंनी बघितले राजरत्नाचा ताप वाढत चाललाय. माता रमाईंनी एका कार्यकर्त्याला बोलवलं आणि सांगितलं बाबासाहेब जिथे कुठे असतील त्यांना ताबडतोब घरी घेऊन या. हा कार्यकर्ता हायकोर्टात पोहोचला, बाबासाहेबांना निरोप दिला, बाबासाहेबांनी सगळी कामं सोडली, टांगा केला आणि बाबासाहेब त्यांच्या परेलच्या बीडीडी चाळीत 10x10 घर, आज तेवढे तुमचे बाथरूम आहेत, 10x10 घर बाबासाहेबांचं, 10x10 खोली. बाबासाहेबांनी पळत पळत त्यांच्या खोलीत प्रवेश केला, त्या राजरत्नाला उचललं, त्यांच्या त्याला स्वतःच्या कुशीत घेतलं आणि लाड करता करता बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा मुलगा कधीच मेला आहे, हा कधीच गेलाय. आणि मग बाबासाहेब भोक्सा भोक्शीर रडायला लागले, भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडत होते. कार्यकर्त्यांना कळे ना की बाबासाहेबांना शांत कसं करायचं. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र मालू पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि सांगितलं साहेबा आता त्या राजरत्नावर अंत्यविधी केला पाहिजे आणि त्या मुलाचा जो शेवटचा अधिकार आहे की बापाच्या पैशातून त्याला शेवटचं वस्त्र दिलं पाहिजे, ते वस्त्र आणण्यासाठी मला पैसे दे म्हणजे मी ते वस्त्र घेऊन येतो. बाबासाहेबांनी खिशात हात घातला आहे, बाबासाहेबांच्या खिशाला एकही रुपया लागला नाही. पुन्हा बाबासाहेब ढसाढसा रडायला लागले. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. रमाईंच्या लक्षात आलं या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशात राजरत्नाच्या शरीरावर टाकण्यासाठी, कफन आणण्यासाठी, शर्ट आणण्यासाठीही पैसे नाही. माता रमाईंनी अंगावरची साडी फाडली आणि त्या राजरत्नाच्या शरीरावर कफन म्हणून, त्याचा शेवटचा अधिकार वस्त्र म्हणून त्याच्या अंगावर टाकलं. आणि मग हे पती पत्नी बाबासाहेब माता रमाई या राजरत्नाचा अंत्यविधी करून आले. ही घटना बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिल्यानंतर आठवली आणि म्हणून बाबासाहेब रडत होते. बाबासाहेब रत्तूला म्हणतात, रत्तू रत्तू एक समय था कि मेरा बेटा राजरत्न इस दुनिया से जाते समय मैं उसके शरीर पर कफन तक डाल नहीं सका. बिना कफन के मेरे बेटे को राजरत्न को इस दुनिया से जाना पड़ा. लेकिन रत्तू मेरे लोगों को जाकर बताना मैंने उनके लिए ऐसी व्यवस्था कायम कर दी है, मी त्यांच्यासाठी अशी व्यवस्था या देशात उभी केली आहे की माझा येणारा प्रत्येक राजरत्न, माझा येणारा प्रत्येक मुलगा हा सुटा बुटात ताय कोटात जन्माला येईल अशी व्यवस्था मी या देशात उभी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांचा संविधान तयार केला नाही. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मुलांची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था उभी केली आहे. 400 पार क्यू जाणार आहे, या सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था काढण्यासाठी त्यांना 400 पार जायचंय. मी पंकजा मुंडेंचं एक भाषण ऐकलं, त्यातील लोकांना सांगते आहे की आम्हाला 400 पार जायचंय कारण भारताचं संविधान आम्हाला बदलायचंय.
ती ते म्हणून आम्हाला त्याच्यात पाठवलं पाहिजे. या देशाचं कोणतंही पुढचं सरकार कुणाचं असेल आम्हाला माहिती नाही, पण मी येणाऱ्या सरकारकडनं आत्ताच विनंती करतोय, संविधान हटवा अथवा न हटवा, पण पंकजाताईसाठी मनुस्मृती मात्र नक्की लागू करा. कुणासाठी? पंकजाताई मुंडेंसाठी. आणि पंकजा मुंडेंसाठी मनुस्मृतीतला एक भाग आहे, रामचरित्र मानस मध्ये एक लाईन, एक ओळ लिहून ठेवलेली आहे, ढोल पशु शूद्र और नारी. ढोल जर त्याच्यातनं चांगला आवाज काढायचा असेल तर त्याला चांगलं बदडलं पाहिजे. त्याला खूप वाजवतात, आपण ऐकतो ना गणपतीची सुरुवात होत असताना खूप वाजवतात. का वाजवतात? कारण त्या दिवशी चांगला आवाज निघाला पाहिजे. ढोलवान जर चांगला आवाज काढायचा असेल तर त्याला खूप बदडलं पाहिजे. शूद्र नारी आणि पशु यांना जर वटणीवर आणायचं असेल तर यांना मारलं पाहिजे, पिटलं पाहिजे, ताडलं पाहिजे असं मनुस्मृती सांगते. आणि म्हणून माझी विनंती राहील की कमीत कमी एवढीच ओळ पंकजा मुंडेसाठी लागू करण्यात यावी. ते मनुस्मृती सांगते की महिलांना पिटलं पाहिजे, मारलं पाहिजे, त्यासाठी हंटर आंबेडकर परिवाराकडनं आम्ही फ्रीमध्ये देऊ. भर चौकात पंकजा मुंडेला, एक स्त्री आहे सन्मानानं सांगतोय, पण त्यांनाच हवंय. मी नाही मागणी करत आहे, त्यांची मागणी आहे की संविधान हटवायचं, मनुस्मृती लागू करायची. आणि म्हणून आम्हा लोकांना बाबासाहेबांनी ताकद दिली, ती ताकद वापरायचा वेळ तर निघून गेली, की या देशाचा मोदी असेल गांधी असेल रोज हवे तुडतात, आज या देशात उद्या त्या देशात, पण एक दिवस ते जमिनीवर उतरतात, तुमच्या पायाला हात लावतात. का? तर तुमच्या हातातला मतांचा अधिकार त्यांना हवा आहे. आणि बाबासाहेब जाता जाता तुम्हाला ही खूप मोठी ताकद देऊन गेले की कुणाचंही सरकार असो ते तुमच्यासाठी मतांचा अधिकार मागण्यासाठी येतील. पण या देशातल्या ईव्हीएम मशीन्सने तोही अधिकार तुमचा चोरून घेतलेला आहे. मी आता नुकताच इटलीहून मी लाईव्ह व्हिडिओ केला होता माझ्या इन्स्टा पेजला, त्या सगळ्या प्रगत देशामध्ये कुठंही ईव्हीएम मशीन वापरली जात नाही. त्या व्यक्तीने इंटरव्ह्यू मी त्याचा घेत होतो, त्याने सांगितलं की आमच्याकडे मशीन कुठे वापरतात, शेतांमध्ये जी कापणी करायची ती मशीनने होते, रोबोट करतात. आपल्याकडे आपण बघितलंय कर्जतमध्ये दिवस दिवस आपण वाकून वाकून उभे असतो, हे पाठीचा कणा तुटलेला असतो, माणसं दिवसभर शेतामध्ये राबतात, नाले साफ करायला माणसं उतरवतात, ते म्हणतात आमच्याकडे नाले मशीन साफ करते, आमच्याकडे गहूची कटिंग मशीन करते, आमच्याकडे साफसफाई मशीन करते. आणि वोट मात्र माणसं घ्यायला बसलेली असतात कागदावर. आमच्याकडे अंडर डेव्हलप कंट्री, आमच्याकडे शेतामध्ये माणूस राबतोय, नाल्यामध्ये माणूस उतरतोय, आमच्याकडे कामं सफाईची कामं माणसं करतायत, आणि वोट मात्र मशीन घेते. उलट प्रगत देश त्यांच्या देशात मशीन वापरत नाही आणि आम्ही अप्रगत देश मशीन वापरतो. आणि म्हणून एक आंदोलन ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यांच्यावर लागू केलेला काळा कायदा दिल्लीमध्ये बसून उलथून लावला, त्या पद्धतीने जोपर्यंत भारताची लोक, जी लोक वोटर आहेत, ती वोटर्स जोपर्यंत हा ईव्हीएम मशीन उलथून लावत नाहीत तोपर्यंत चायवालेच प्रधानमंत्री बनतील अशी व्यवस्था होईल. आणि म्हणून येणाऱ्या देशामध्ये आम्हाला, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या स्वतंत्र व्यवस्था उभ्या कराव्यात एवढीच मी अपेक्षा करतो. मला भीम महोत्सवच्या सगळं आयोजकांनी मला येथे आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी शांतपणाने मला ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नम बुद्धाय. खूप सुंदर आणि मोलाचं आपले प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर आंबेडकर साहेबांनी केलं.